मिरजेत निरंजन अवटी यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या अशोक स्तंभांचा पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न. राजकारणासोबत आता विकासातही मिरज पॅटर्न. खासदार विशाल पाटील यांनी केलं कौतुक. माजी स्थायी समिती सभापती निरंजनदादा अवटी यांच्या प्रयत्नातून तसेच संकल्पनेतून महात्मा गांधी चौक येथे अशोक स्तंभाची प्रतिकृती उभारण्यात आली. या अशोक स्तंभ प्रतिकृतीचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते खासदार विशाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी ज्येष्ठ नेते सुरेश बापू अवटी, माजी उपमहापौर आनंदा देवमाने, संजय बापू मेंढे, संदीप आवटी, शिवाजी दुर्वे, बाबासाहेब सातपुते, महेश पाटील, बाळासाहेब भंडारे यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी स्थायी समिती सभापती निरंजन आवटी यांच्या संकल्पनेतून शहरातील चौकाचं सुशोभीकरण तसेच नूतनीकरण झालेलं आहे. मंदिरापुढे दीपस्तंभ उभारण्यात आले. मिरज शहर तसेच मंदिराच्या सौंदर्यात भर पडलेली आहे. मिरज पॅटर्न आता राजकारणासोबत विकासातही दिसून येत असल्याची भावना खासदार विशाल पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. तर निरंजन आवटी यांनी चौक सुशोभीकरण तसेच विविध कामातून मिरजेच्या सौंदर्यात भर टाकली. पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी यावेळी कौतुक केलं. मिरजेचे कार्यक्षम नगरसेवक बंधू निरंजन व संदीप यांच्या माध्यमातून व माजी स्थायी सभापती सुरेश बापू यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार दुर्माने असतील, शिवाजी दुर्वे असतील यांच्या सहकार्यानं आज इथं पार पाडलं. माननीय पालकमंत्री इथं आवर्जून उपस्थित आहेत. मला सांगायला खूप अभिमान वाटतो की मागच्याला तिरंगा आपण मिरजेत जो फडकवलेला आहे तो मला वाटतं ह्या पूर्ण पश्चिम महाराष्ट्रात सगळ्यात उंच असा तो तिरंग्याचा स्तंभ तिथं आहे. जे तंतुवाद्य आहे त्याचं सुद्धा प्रतिकृती या ठिकाणी मुख्य चौकात केली. त्यानंतर लक्ष्मी चौकात लक्ष्मीचं सुद्धा मंदिराचं मूर्तीचं प्रतिष्ठापना तेही भाऊ तुमच्या हस्ते झाली. आणि आज या ठिकाणी हा स्तंभ हा अजूनही या मिरजेच्या मानाला भर पाडणार एक प्रकल्प हे त्यांनी राबवलेला आहे. बऱ्याच ठिकाणी देवळाच्या बाहेर सुद्धा जे दिवे लावले गेले ते दिवे सुद्धा अगदी आकर्षण त्या ठिकाणी निर्माण होईल या पद्धतीनं उभे केलेले आहे. सांगली मिरज कुपवाड एक महानगरपालिका जरी असली आणि आयुक्त साहेब तुम्ही तिन्ही महापालिका तिन्ही शहरांचे जरी प्रमुख असलात तरी मिरजकरांनी सगळ्या गोष्टीतच मिरज पॅटर्न राजकारणात आणि इतर काय गोष्टीत सह विकासात सुद्धा आणलेला आहे. आणि सगळेजण एकत्रित येऊन या ठिकाणी चांगली चांगली कामं घडवून मिरज सुद्धा सांगली पेक्षा कुठे मागे नाही हे दाखवून देतात. त्यामुळे त्या सगळ्यांचं ह्या निमित्तानं मी शुभेच्छा अभिनंदन देतो आणि तुम्ही आम्हाला या ठिकाणी बोलून आमचा मान सन्मान केला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. कारण ही फोन सगळी तुमच्यामुळे होतीच माझ्या त्यामुळे तुम्हाला आता करायला लागणार आहे तुम्हाला करायला लागणार आहे अडचण नाही. ह्या दृष्टिकोनातून आज ह्या स्तंभाच्या उद्घाटन प्रसंगी सगळ्यांना शुभेच्छा देतो. आपले खासदार एकाले त्यांचंही मी स्वागत करतो. आणि निश्चितच उद्या स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम आहे आपल्या त्याचे पण आपल्याला महोत्सव साजरा करावं. घर घर ज्यांना कधी उपक्रम आपण लावला आहे त्या दृष्टिकोनात आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा. थोडीच विनंती करून म्हणतो जय हिंद जय महाराष्ट्र. आज आपण मिरजमध्ये महात्मा गांधी चौकामध्ये आपल्या भारताचं जे अतिशय मानाचं म्हणून ओळखलं जातं अशा अशोक स्तंभाचं सुशोभीकरणाच्या अंतर्गत आपण स्तंभ उभा केलाय. आणि मला वाटतंय सांगली जिल्ह्यामध्ये हा पहिला स्तंभ आहे. आपण मागच्याच 15 ऑगस्टला जिल्ह्यातला पहिला 100 फुटी ध्वज आणि तसेच सतारा आणि तंबोराची प्रतिकृती असणारं पण आपण या चौकामध्ये मागच्या 15 ऑगस्टला आपण उद्घाटन केलं होतं. आणि या 15 ऑगस्टला आपण अशोक स्तंभाचं उद्घाटन करतोय. आपण महापालिकेच्या माध्यमातून मिरज शहरामध्ये जे जे नवीन करता येईल जे जिल्ह्यामध्ये नाही असं मिरजेमध्ये काय करता येईल या दृष्टीनं आपण करण्याचा नेहमी मानस असतो. आणि त्याच दृष्टीने आपण या अशोक स्तंभाचं आज जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे साहेब, लाडके खासदार विशाल दादा आणि महापालिकेचे आयुक्त आदरणीय गुप्ता साहेब यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलेलं आहे. त्याच पद्धतीनं माझे मार्गदर्शक सुरेशभाऊ पावटी, त्याच पद्धतीनं देवमाने साहेब, दुर्वे साहेब, संजय मेंढे साहेब सर्वच आमचे सहकारी या सर्वांच्या उपस्थितीत
या ठिकाणी आज समारंभ पार पडलेला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मिरज.